परचेस बिल पार्ट टू प्रॉडक्ट चे मार्जिन चेक करणे नवीन खरेदी बिल भरल्यानंतर ते जबाबदार व्यक्तीने चेकलिस्ट मधून तपासणे गरजेचे आहे यासाठी लिस्ट ऑफ परचेस बिल विंडोमध्ये संबंधित परचेस बिल सिलेक्ट करून अल्ट डी की प्रेस करा किंवा डॉक्युमेंट इन्फो या बटनवर क्लिक करा यानंतर चेकलिस्ट हा पर्याय सिलेक्ट करा चेकलिस्ट विंडो ओपन होईल या विंडोमध्ये बिलामध्ये असणारे सर्व प्रॉडक्ट्स आणि त्याची माहिती दिसेल त्याचबरोबर स्टॉकिस्टला म्हणजेच डिस्ट्रीब्युटरला मिळणारे मार्जिन आणि रिटेलरला मिळणारे मार्जिन दिसू लागेल या विंडोमधून प्रॉडक्टचा सेल्स रेट देखील बदलता येतो तो, तो बदलण्यासाठी एंटर की प्रेस करा आणि रेट टाईप करा संबंधित बिलामधील प्रॉडक्टचे मागील बिलाच्या तुलनेत मार्जिन बदललेले आहे का ते पाहण्यासाठी रेशो एक्सेप्शन रिपोर्ट या बटनवर क्लिक करा रेशो एक्सेप्शन रिपोर्ट ही विंडो ओपन होईल यामध्ये स्टॉकिस्टचे आणि रिटेलरचे चालू बिलामधील मार्जिन आणि मागील बिलामधील मार्जिन आणि त्यामध्ये असणारा डिफरन्स दिसेल त्याचबरोबर चालू बिलामधील आणि मागील बिलामधील परचेस रेट सेल्स रेट आणि एम आर पी दिसेल या विंडोमध्ये बिलामधील सर्व प्रॉडक्ट दिसण्याऐवजी फक्त मार्जिनमध्ये डिफरन्स असणारेच प्रॉडक्ट दिसतात परचेस बिल डिलीट करणे परचेस बिल काढून टाकण्यासाठी डिलीट की प्रेस करा किंवा डिलीट बटनावर क्लिक करा आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट रेकॉर्ड असा मेसेज येईल येस बटनावर क्लिक करा संबंधित डॉक्युमेंट संदर्भात काही व्यवहार झाले असतील तर सदर डॉक्युमेंट काढून टाकले जात नाही जसे खरेदी बिलातील प्रॉडक्ट विकला गेला असेल तर खरेदी बिल काढून टाकता येत नाही किंवा त्याची प्रिंट काढलेली असेल तर ते बिल डिलीट करता येत नाही मात्र त्याचा प्रिंट फ्लॅग काढून ते बिल डिलीट करता येते परचेस बिल कॅन्सल करणे परचेस बिल कॅन्सल करण्यासाठी सिक्स ही की प्रेस करा किंवा कॅन्सल या बटनाला क्लिक करा रद्द केलेले बिल यादीमधून निघून जात नाही मात्र त्याचा स्टॉक आणि जमा खर्चातील संदर्भ मात्र निघून गेलेला असतो रद्द केलेले डॉक्युमेंट ऑरेंज रंगामध्ये दिसते असे डॉक्युमेंट पुन्हा मुख्य सिस्टीम मध्ये आणण्यासाठी एपसिक्स की प्रेस करा बिलामधील माहितीमध्ये बदल करणे बिलामधील माहिती बदलण्यासाठी कंट्रोल एंटर ही की प्रेस करा किंवा चेंज बटनावर क्लिक करा हवे असणारे बदल करून सेव्ह बटनाला क्लिक करा बिलामधील माहिती पाहणे बिलामधील माहिती पाहण्यासाठी अल्ट व्ही ही की प्रेस करा किंवा व्ह्यू बटनाला क्लिक करा यामध्ये फक्त माहिती सविस्तर पाहता येते मात्र त्यात बदल करता येत नाही खरेदी बिलाची रक्कम आणि सॉफ्टवेअरमधील रक्कम एक समान येत नसल्यास काय करावे खरेदी बिलाची रक्कम आणि सॉफ्टवेअरमधील निव्वळ रक्कम एक समान येत नसेल तर सॉफ्टवेअरमधील प्रॉडक्टचे परचेस रेट आणि परचेस क्वांटिटी बरोबर आहे का ते तपासून पहा बिलातील व्हॅटची अमाऊंट तपासून पहा अमाऊंट एक समान नसल्यास प्रत्येक प्रॉडक्टचा व्हॅट टाईप तपासून पहा त्याचबरोबर बिलामधील व्हॅट हा डिस्काउंट वजा जाता येणाऱ्या रकमेवर लागलेला आहे की सूट वजा न जाता येणाऱ्या रकमेवर लागलेला आहे ते तपासून पहा आणि योग्य त्या फील्डमध्ये डिस्काउंटची रक्कम टाईप करा खरेदी बिलाची रक्कम राउंड ऑफ कशी करायची खरेदी बिलाची रक्कम राउंड ऑफ करण्यासाठी प्रथम हवा तो सप्लायर सिलेक्ट करा आणि कंट्रोल एंटर की प्रेस करा चेंज अकाउंट मास्टर रेकॉर्ड ही विंडो ओपन होईल यामध्ये पेज टू टॅबमध्ये राऊंड परचेस बिल अमाऊंट या, या पर्यायासमोर येस yes, हा पर्याय सिलेक्ट करा आणि ओके okay बटन क्लिक करा आता संबंधित सप्लायरची नवीन खरेदी बिलाची एंट्री केल्यानंतर बिलाची नेट अमाऊंट राऊंड ऑफ होईल सिलेक्टिव्ह मास्टर एंट्रीमधून देखील सर्व सप्लायरचे एकाच वेळी राऊंड ऑफचे सेटिंग चेंज करता येते खरेदी बिलामध्ये प्रॉडक्ट्सच्या यादीमध्ये सर्व प्रॉडक्ट्स का दिसत नाहीत किंवा सप्लायर वाईज मॅन्युफॅक्चरर कसे सेट करायचे ऍक्मे इन्साइटमध्ये सप्लायरच्या अगेन्स्ट फक्त त्या सप्लायरकडे असणाऱ्या कंपन्याच ॲड करून ठेवता येतात सप्लायरच्या अगेन्स्ट काही ठराविक कंपन्या ॲड केल्या असतील तर खरेदी बिलामध्ये संबंधित सप्लायर सिलेक्ट केल्यानंतर फक्त त्याच्याकडे असणाऱ्या कंपन्यांचेच प्रॉडक्ट्स प्रॉडक्ट्सच्या यादीमध्ये दिसू लागतील इतर प्रॉडक्ट्स दिसणार नाहीत सप्लायर वाईज मॅन्युफॅक्चरर सेट करण्यासाठी मास्टर एंट्री मेनूला क्लिक करा यामध्ये सेट मॅन्युफॅक्चरर अगेन्स्ट सप्लायर हा मेनू सिलेक्ट करा सेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू सप्लायर ही विंडो ओपन होईल यामध्ये हवा तो सप्लायर सिलेक्ट करा आणि इन्सर्ट बटन क्लिक करा मल्टी सिलेक्ट मॅन्युफॅक्चरर ही विंडो ओपन होईल यामध्ये संबंधित सप्लायरकडे असणाऱ्या कंपन्या सिलेक्ट करून मार्क करा आणि ओके बटन क्लिक करा मार्क केलेले मॅन्युफॅक्चरर मॅन्युफॅक्चरर्स रिप्रेझेंटेड बाय सप्लायर यामध्ये ॲड झालेले दिसतील मॅन्युफॅक्चरर डिलीट करण्यासाठी डिलीट की प्रेस करा सप्लायरच्या अगेन्स्ट एकही मॅन्युफॅक्चरर ॲड केलेला नसेल तर खरेदी बिलामध्ये प्रॉडक्टच्या यादीमध्ये सर्व मॅन्युफॅक्चररचे प्रॉडक्ट्स दिसू लागतील एबीसी बी सी सप्लायरच्या अगेन्स्ट आपण दोन मॅन्युफॅक्चरर ॲड केलेले आहेत आता आपण एबीसी सप्लायरची परचेस बिल एंट्री करूया आपण एबीसी सप्लायरच्या अगेन्स्ट ABC आणि एक्सवाय झेड हे दोनच मॅन्युफॅक्चरर ॲड केल्याने प्रॉडक्ट्सच्या यादीमध्ये फक्त या दोन मॅन्युफॅक्चररचेच प्रॉडक्ट्स दिसत आहेत मालाची खरेदी परराज्यातून सी एस टीने केल्यास त्याची एंट्री कशी करायची मालाची खरेदी परराज्यातून केली असेल आणि त्यासाठी सी एस टी हा व्हॅट टाईप घ्यायचा असेल तर परचेस बिल एंट्री करताना व्हॅट टाईपच्या समोर माउसने क्लिक करून सी हा व्हॅट टाईप सिलेक्ट करा सी एस टी सिलेक्ट केल्यानंतर संबंधित बिलाला व्हॅट न लागता सी लागेल आणि त्याची अमाऊंट सी एस टी या फील्डमध्ये दिसू लागेल